नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिसिया ॲग्रो या कंपनीच्याच 0 48 36 या खताविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण 14 48 0 असेल किंवा 7 7 40 या खताविषयी आपण सविस्तर चर्चा केली. त्याचा वापर हा आपण कोणत्या पिकामध्ये करू शकतो, कोणत्या स्टेजला करू शकतो, त्याचे वापरण्याचे फायदे किंवा बेनिफिट असतील या सगळ्याविषयी आपण गेल्या दोन व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. ॲग्रिसिया ॲग्रो या कंपनीची जी व्हायटल सिरीज येते की ज्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 10 ग्रेड पाहायला मिळतात की जे आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या स्टेजनुसार किंवा पिकाच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये आपण त्याचा वापर करून आपल्या उत्पादनात चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने वाढ घेऊ शकतो किंवा भरघोस असं उत्पादन आपण घेऊ शकतो त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 0 48 36 या खताची वापरण्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण, त्याचबरोबर आपण कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या आपण आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीने वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट असेल किंवा बेनिफिट हे पाहायला मिळतील याच्याविषयी चर्चा करूया. 0 48 36 की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये नायट्रोजन हा अजिबात आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे नायट्रोजन हा 0%, त्याबरोबरच आपल्याला 48% हा फॉस्फरस व आपल्याला 36% पोटॅश हे याच्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला जे प्रथम अन्नद्रव्य आहे त्याच्यामधील फॉस्फरस व पोटॅश या दोन अन्नद्रव्याची आपल्याला याच्यामध्ये मात्रा पाहायला मिळते. त्याबरोबरच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रंट हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचा वापर आपल्याला समजलाच असेल की प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये मॅच्युरिटी स्टेज व ज्या वेळी आपल्याला प्रामुख्याने मालाचे फुगवण किंवा चांगल्या पद्धतीने साईज मिळवायचे त्या स्टेजला आपण याचा वापर हा आपल्या पिकामध्ये मग भाजीपाला पिकं असतील, कंदवर्गीय पिकं असतील किंवा फळशेती असेल याच्यामध्ये आपण याचा वापर हा फवारणीद्वारे त्याबरोबरच ड्रिप इरिगेशनद्वारे या दोन्ही पद्धतीने करू शकतो. फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 3 ग्रॅम हा आपल्याला फवारणीसाठी याचा डोस वापरायचा आहे. त्याबरोबरच जर ड्रिप इरिगेशनद्वारे वापरायचं असेल तर याचासुद्धा आपल्याला सेम डोस पाहायला मिळतो. 1 ग्रॅम आपल्याला 2.5 किलो ड्रिपद्वारे याचा वापर करायचा आहे. याचा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाचे फुगवण असेल, मालाला मिळालेलं वजन, लष्टर, त्याचबरोबर फुलगळ कमी होणे व आपल्या पिकामध्ये ज्यावेळी आपल्याला मालाचे फुगवण मिळवायचे किंवा मालाची साईज मिळवायचे की त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश याची आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये असेल किंवा वेलीमध्ये चांगल्या रीतीने त्याचा बॅलन्स ठेवणे हा गरजेचा असतो. त्यावेळी आपण या खताची मात्रा किंवा या खताचा वापर हा आपल्या पिकामध्ये करू शकतो. मग टोमॅटोसारखं पीक असेल, मिरचीसारखं पीक असेल, वांग्यासारखं पीक असेल किंवा वेलवर्गीय पिकं असतील, त्याबरोबर कंदवर्गीय पिकामध्ये आला असेल, हळद असेल किंवा फळ पिकामध्ये भाजीपाला असेल, त्याचबरोबर फळ पिकामध्ये आपण द्राक्षासारखं पीक असेल किंवा डाळिंबासारखं पीक असेल याच्यामध्ये आपण याचा वापर हा करू शकतो. तर चला आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने 0 48 36 या खताचा वापरण्याची योग्य वेळ असेल, योग्य प्रमाण असेल, त्याचबरोबर मार्केटमध्ये हे थोडंसं आपल्याला कॉस्टिंग हे जास्त मिळतं, म्हणजेच 2.5 किलोचा पॅक हा मार्केटमध्ये आपल्याला सरासरी 1300 ते 1500 रुपयाच्या दरम्यान हा मार्केटमध्ये हा मिळून जातो. तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.